अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी नुकतीच शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, त्यामुळे अवकाळी पाऊस, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे त्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे। तर जामनेर शहरामध्ये देखील महाशिव आघाडीच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला आहे। हा जल्लोष साजरा करतेवेळी महाशिव आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबतच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे, येऊ दे। आणि ठाकरे सरकार असेल, महाविकास आघाडीचं सरकार असेल, हे सरकार स्थापन होऊन इडा पिडा टळली आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात बळीराजाचं राज्य स्थापन झालं। आता शेतकरी राजा खुश आहे। सकाळ आता घोषणा झाल्यापासून बरेच शेतकऱ्यांच्या पोहण्यात आहे, भेटत आहे। ही सगळ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, कारण जे तुम्ही पाहिलं असेल, आता शेतकऱ्यांना कुठल्याच रांगेत पत्नीला घेऊन उभं राहायची गरज नाहीये, फॉर्म भरायची गरज नाहीये। तर शेतकऱ्याच्या खात्यावर खात्यावर पैसे पडून कर्ज माफ होणार आहे। आणि हा मोठ्या मनाने केलेला निर्णयाचे मी जामनेर शिवसेना युवा सेनेच्या वतीने, महाविकास आघाडीच्या वतीने मी स्वागत करतो आणि उद्धव साहेबांना शुभेच्छा देतो। शेतचा जो ऐतिहासिक निर्णय झालेला आहे, महाराष्ट्राचे दांडी नेते शरदचंद्र पवार साहेब, आमचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेत्या सोनियाचे गांधी, राहुल गांधी, आमचे थोरात साहेब, काँग्रेसचे अध्यक्ष थोरात साहेब, पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जो निर्णय घेतला, हा अतिशय ऐतिहासिक निर्णय झालेला आहे। कोणत्या गोष्टी, कोणत्या कर्जमाफी करताना कोणता कागद लागणार नाही, लागेल उभं राहायचं काम नाही, आणि फुल धाबा न करता दिलेलं आश्वासन आमचं शासन 1000% पूर्ण करेल आणि करणार। काही लोकांना असं पोट सूट झालेलं आहे की बाबा हे सरकार टिकणार नाही, आता त्यांनी त्यांच्या डोक्यातली धुंदी काढून टाकावी, त्यांची नशा जी असेल ती निघून काढून टाकावी, त्यांना त्यांची जागा सुद्धा हे सरकार दाखवल्याशी राहणार नाही, कारण दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्याशी राहणार नाही। हे सरकारचे हे शेतकऱ्याचं सरकार आहे, सामान्य जनते सरकार आहे, शेतकरी असेल, सामान्य जनता असेल, त्यांच्यासाठी लढणारं सरकार आहे। त्यांना जास्तीत जास्त न्याय कसं दिला जाईल याचे प्रयत्न शासक करतील आणि यांच्या मागे जे काही रिमोट कंट्रोल असतील, आमचे पवार साहेब असतील, सोनियाजी असतील, यांचं त्यांच्यावर मार्गदर्शन आहे। आणि उद्धवजी ठाकरे साहेब अतिशय उत्कृष्ट काम करत आहे। महाराष्ट्र जनता आज इतकी आनंदी झालेली आहे, हे त्यांचं कोणत्या गोष्टीत त्यांचं अभिनंदन करावं, हे आज त्यांना अतिशय भावनिक झालेले लोक आहेत। शेतकरी असेल, सामान्य वर्ग असेल, आणि इतर लोक एकदम शांततेनं आणि इतकं आनंद वाटतोय की हे सरकार जे वाटत होतं की बा आम्हाला न्याय मिळेल का नाही मिळेल, आणि त्यांना आज अतिशय आनंद झाला। त्याबद्दल एवढं म्हणून आम्ही ठाकरे साहेबांचं आणि सरकारचे चालवते आहे आपले नेते यांचं अभिनंदन करतो। महाविकास आघाडीचा
आभार व्यक्त करतो. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब यांना सुद्धा मी अभिनंदन आणि तसेच आभार व्यक्त करतो. जगाच्या पाठीवर जर कोणता व्यवसाय असेल की जो जीव गहाण ठेवून केला जातो तो म्हणजे शेती. आणि यावर्षी तर शेतकऱ्यांची इतकी बिकट अवस्था झालेली होती. सर्वात पहिले पूरस्थिती, त्यानंतर मका, कापूस, ज्वारी हे सगळे पीक आल्यानंतर परतीच्या पावसाने इतकी बेकार अवस्था, मका यांचं सर्वस्वी नुकसान झालेलं होतं. अशामध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी जो निर्णय घेतला, सरसकट 2 लाखापर्यंत जी कर्जमाफी आहे, तो सर्वात पहिले एकदम म्हणजे शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय. या टायमाला कोणत्याही शेतकऱ्याला म्हणजे आत्महत्येचा विचार सुद्धा करू शकत नाही, कारण 2 लाखाची कर्जमाफी जर म्हटली तरी एका शेतकऱ्यासाठी गोष्ट आहे. शेतकऱ्याला कमीत कमी 70 ते 75 हजार कर्ज काढून जी पेरणी करावी लागत होती, आणि त्याच्या व्यतिरिक्त 25 हजार सुद्धा त्यांना उत्पन्न निघालं नाहीये. आणि अशामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी जी कर्जमाफी दिली त्याबद्दल मी परत त्यांचा आभार मानतो. भारत हा कृषी प्रधान देश आहे. या देशाचा शेतकरी हा कणा आहे. आज महाविकास आघाडीच्या शासनाने या राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब आणि या राज्याचे माजी कृषी मंत्री, या देशाचे कृषी नेते माननीय शरद पवार साहेब आणि या देशाच्या नेत्या सोनियाजी गांधी आणि राहुल गांधी, या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब, पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि बाळासाहेब थोरात साहेब, या तिघ संयुक्त सरकारने, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला, त्याबद्दल मी या शासनाचे अभिनंदन करतो. आज शेतकरी हा अतिशय दिवाळीसारखा उत्साह साजरा करतोय आणि शेतकरी अतिशय आनंदी झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील आणि पूर्णपणे शेतकरी ह्या कर्जातून मुक्त होईल. आणि या शासनाने पूर्णपणे 2 लाख रुपये ही कर्जमाफी आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे. त्याला कुठली अटी शर्ती नाही, कुठली अट शासनाने लावलेली नाही, विना अट ही कर्जमाफी शासनाने केलेली आहे. त्याबद्दल जामनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने आणि राष्ट्रवादीच्या वतीने मी सर्वांचे अभिनंदन करतो. आजचा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस ठरलेला आहे. आपण बघितलेले असाल गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी हा एक अत्यंत हलाकीची असं जीवन जगत होता. आणि त्याचप्रमाणे निसर्गाची जी अकृपा शेतकऱ्यांवर होत होती, त्याच्यामुळे जी समस्या उद्भवत होत्या शेतकऱ्यांमध्ये, ज्याप्रमाणे नापिकी, त्याचप्रमाणे अजून काही बोंडाळी वगैरे असे जे विविध प्रकारचे जे समस्या होते शेतकऱ्यांवरती, तर आज त्या गोष्टींना कुठेतरी न्याय मिळालेला आहे. सर्वप्रथम तर मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांचं जामनेर तालुक्यातील सर्व महाआघाडीतर्फे, परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना हे सांगू इच्छितो की आपण शेतकऱ्यांच्या पाठीसाठी सदैव असेच उभे राहावेत ही आमची जामनेर तालुक्यातील शिवसेनेतर्फे आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विनंती आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.